राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा। नमस्कार, मी अनिल भगत पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होतो। उद्या माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्य दप्तर कार्य सम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर यांचा उद्या वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना पहिले खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कारण त्यांनी जे आता काम चालू केलेलं आहे किंवा माननीय आमदार झाल्यापासून जवळजवळ या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं काम त्यांनी जवळजवळ आज चालू केलेलं आहे। पनवेल महानगरपालिका 2017 साली स्थापन झाली, त्या स्थापन झाल्यापासून अनेक विकासाची कामं, समाजोपयोगी कामं, जे शहराला ज्याची गरज आहे, समाजाला गरज आहे, अशा पद्धतीची विकासाची कामं आज माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे आमचे सभागृह नेते असतील, महापौर असतील किंवा सर्व नगरसेवक हे काम करत आहेत। ज्यावेळी ग्रामपंचायत आपल्याकडे होत्या, 50 गावं असतील किंवा काही भाग जो होता तो शिडकोमध्ये होता, ग्रामपंचायतमध्ये बराचसा भाग या पनवेल महानगरपालिकेला येत होता, त्या गावांचा विकास होत नव्हता, ग्रामपंचायतमध्ये अपुरा फंड असेल किंवा बऱ्याच अशा अडचणी असतील की ज्या अडचणी असल्याकारणाने तिथला विकास हा होत नव्हता, नागरिकांच्या तक्रारी येत होत्या आणि ह्याच्यावर काय मार्ग व्हायला पाहिजे, ह्यामध्ये कुठल्या गोष्टीचं आपण काय करायला पाहिजे असं ज्यावेळी आमदार साहेबांना वाटत होतं त्यावेळी त्यांनी त्या नागरिकांचे प्रश्न कसे सुटले जातील, शिडकोचा जरी भाग असला तरी शिडकोमधूनसुद्धा काही कामं जी गावातली कामं जी होत नव्हती तोसुद्धा प्रश्न कसा सुटला जाईल ह्याच्याकडं त्यांनी ते लक्ष वेधून घेतलं आणि पनवेल महानगरपालिकेची स्थापना 2017 साली झाली। पनवेल महानगरपालिकेची 2017 साली ज्यावेळी स्थापन झाली तेव्हापासून जर आपण बघितलं तर जी ग्रामपंचायतची गावं होती, जो पनवेल महानगरपालिकेतला शिडकोचा भाग जरी असेल तिथंसुद्धा विकास होत नव्हता, त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचं जरी काम करायचं झालं तरी काही अडचणी ग्रामपंचायतला येत होत्या, तिथल्या स्थानिकांना येत होत्या, तिथल्या सरपंचाला येत होता आणि तो विकास होत नव्हता, त्यांच्या अडचणी कशा दूर करता येईल ह्याचा विचार करून माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका स्थापन केली आणि ती स्थापन करत असताना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची आम्हाला त्या पनवेल महामार्ग स्थापन करत असताना खूप मदतसुद्धा झाली, त्यांच्यामुळेच खरोखर हे पनवेल महामार्ग स्थापन झाली असंसुद्धा बोलायला काय हरकत नाही। ती स्थापन झाल्यानंतर आज आम्ही बघत आहोत का जरी 110 स्क्वेअर किलोमीटरचा जरी आपला हा परिसर असला तरी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काम कसं करता येईल, प्रत्येक गल्ली असेल, गाव असेल, शहर असेल किंवा शहरातला जो कुठल्या प्रोजेक्ट असतील ही कशी कामं करता येईल, त्याला कुठल्या पद्धतीनं फंड आणता येईल, अशा पद्धतीचा सातत्यानं विचार आणि सातत्यानं काम हे माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी केलेलं आहे। मी एकच परमेश्वराकडे एक इच्छा व्यक्त करतो की त्यांना उत्तरोत्तर त्यांना यश, राजकीय त्यांना यश मिळू दे। सत्यम